हेलो स्टूडेंट्स, नो सेट्स पार्ट नंबर 7। नेक्स्ट ऑपरेशन ऑफ सेट्स या मॉडलिंग कांसेप्ट है यूनियन ऑफ टू सेट्स। व्हाट इज मीन बाय यूनियन ऑफ टू सेट्स? दैट इज सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ टू सेट्स इज कॉल्ड एज अ यूनियन ऑफ टू सेट्स। म्हणजे काय की दोन सेट मध्ये सगळे एलिमेंट्स ऑफ सेट म्हणजे असणार आहे यूनियन ऑफ टू सेट्स। फॉर एग्जांपल if set A contains the number 1, 2, 3 and 4 and the set B contains the number 2, 4, 6 and 8. These are the two sets. For example, unit set find out the set. A is set. याच्यामध्ये आपण काय करणार की set of all elements of set A and सेट ए आणि सेट बी यामध्ये एलिमेंट जे आहेत त्यांचा सेट म्हणजेच ए युनियन बी यांचा सेट असणार आहे। आता याच्याबद्दल यांचा युनिट घेताना आपण हे सगळे एलिमेंट या सेटमध्ये घेऊन युनिट सेटमध्ये घेऊन त्यावेळेस जे एलिमेंट्स रिपीट आहेत ते एलिमेंट्स एकदा घ्यायचे आहे। सो युनिट ऑफ द सेट ए एन बी इज 1, 2, 3, 4, 6 and 8। So this is the union set of set A and set B. या मध्ये बघा 2 आणि 4 हे जे एलिमेंट आहे 2 and 4 हे जे एलिमेंट आहे ते रिपीट झालेले आहेत, ते मी एकदाच लिहिलेले आहे। सो दिस इज युनियन सेट ऑफ सेट ए एंड बी। आता हे सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करायचं आहे? सिम्बॉलिकली वी कॅन रिप्रेझेंट इट ॲज ए युनियन बी इज इक्वल टू। सिम्बॉलिकली हे अशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं आहे। युनियनचं सिम्बॉल कोणतं असणार आहे? यू असणार आहे। सो ए युनियन बी रीड ॲज ए युनियन बी। सो दिस इज द युनियन सेट ऑफ सेट ए अँड सेट बी। आता याचं आपण वेन डायग्राम रिप्रेझेंटेशन बघूया। हाऊ वी कॅन रिप्रेझेंट दीज टू सेट्स ऑफ दॅट इज युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम। सो दिस इज सेट ए, दिस इज सेट ए and this is set B. Set A and set B मध्ये कोणते दोन एलिमेंट कॉमन आहेत? 2 and 4। सो दिस इज सेट ऑफ इंटरसेक्शन। वी नो दॅट हे आपण बघितलेलं आहे, दिस इज सेट ऑफ इंटरसेक्शन। 2 and 4 A या सेट मध्ये कोणते एलिमेंट आहेत बघा 1, 2, 3 and 4। B या सेट मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत बघा 2, 4, 6 and 8। हा पोर्शन काय इंडिकेट करतो? इंटरसेक्शन ऑफ द सेट ए एंड बी। नो व्हाट इज ए युनियन बी? ए युनियन बी म्हणजे कोणतं असणार आहे? ऑल दिस सेट एज रिजन रिप्रेझेंट द युनियन सेट ऑफ ए एंड बी। हा जो सगळा शेडेड जो पोर्शन आहे तो काय रिप्रेझेंट करतो? युनियन ऑफ टू सेट्स, दॅट इज 1, 2, 3, 4, 6 and 8। All the portion indicates the union set of A and B. यानंतर आपण आणखी एक उदाहरण घेणार आहोत। Now see the another example for union of two sets. For example, if the set A contain the letters A, B, C, D, E and F, and the set B contains the letters B, C and D. In this case, the set B is the subset of set A. In this case, set B is the subset of set A. B मधले सगळे एलिमेंट set A मध्ये। So here, set B is the subset of set A. Now, what about A union B? Then A union B will be A, B, C, D, E and F. Then A union B will be again A, B, C, D, E and F. म्हणजे हे जे सगळे एलिमेंट आहेत कोणत्या सेटचे आहेत? तर सेट A मध्ये। म्हणजे त्याच्या मधली प्रॉपर्टी काय म्हणते? ए बी इज अ सबसेट ऑफ A. देन वी गेट A union B इज इक्वल टू सेट A. Therefore, we get here A union B is equal to what?
जो है तो सेट ए मध्ये येणार आहे. सो दिस इज द वेन डायग्राम रिप्रेझेंटेशन ऑफ बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. आता याच्यामध्ये ए आणि बी काय असणार आहे? ऑल दीज शेडेड रीजन रिप्रेझेंट ए युनियन बी. सो दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ ए युनियन बी. ये बी इज अ सबसेट ऑफ ए. आफ्टर दैट वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ यूनियन ऑफ सेट्स. Now, see the properties of union of two sets. Here is the first property. What is the first property? A union B is equal to B union A. म्हणजे दोघांचा पण सेट कसा असणार आहे? सेमच असणार. फॉर एक्झाम्पल, इफ द सेट A कंटेन द फर्स्ट थ्री प्राइम नंबर्स अँड द सेट B कंटेन्स फर्स्ट थ्री इवन नंबर्स. Now, what about A union B? Then A union B will be 2, 3, 4, 5 and 6. A union B will be 2, 3, 4, 5 and 6. जे element repeat झालेले आहेत ते आपण एकदाच लिहायचे आहेत. Now, find out here B union A. B union A also तो set A हवा याच्यामध्ये. 2, 3, 4, 5, 6. So here we get A union B is equal to B union A. म्हणजे A union B मधले जे एलिमेंट आहे तेच एलिमेंट कोणाचे असणार आहेत? B union A चे असणार. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. नाउ सी हियर सेकंड प्रॉपर्टी. व्हाट इज द सेकंड प्रॉपर्टी? ऑलरेडी आपण आता एक्झाम्पल त्यासाठी बघितलेलं आहे. इफ A इज अ सबसेट ऑफ B, देन A union B is equal to B. For example, A is a subset of B. For example, if I set A contain the letters A, B and C and the set B contains the letters A, B, C and D. Now in this case, set A is a subset of set B. A मधले सगळे एलिमेंट सेट बी मध्ये. देयरफॉर सेट ए इज द सबसेट ऑफ सेट बी. नाउ फाइंड आउट हियर ए युनियन बी. नाउ फाइंड आउट हियर ए युनियन बी इज इक्वल टू व्हाट विल बी ए युनियन बी? अगेन ए बी सी अँड डी. ए युनियन बी म्हणजे आपण काय करणार आहोत? ए बी मधले सगळे एलिमेंट एकत्र करायचे. जो एलिमेंट रिपीट झालेला आहे तो एकदा सेटचा आहे. So A union B will be A, B, C, D. A, B, C, D हे जे एलिमेंट आहे ते कोणत्या सेटचे आहे? तर सेट B चे. देअरफॉर हियर वी गेट A union B इज इक्वल टू B. देअरफॉर हियर वी गेट A union B इज इक्वल टू B. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. इफ A इज अ सबसेट ऑफ B, देन वी गेट A union B इज इक्वल टू B. Now, see here, third property. What is the third property? A is the subset of A union B and also B is the subset of A union B. बघा आपण हे एक्झाम्पल घेऊया किंवा इथं आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे, हे एक्झाम्पल आपण यासाठी घेऊया. व्हॉट इज द थर्ड प्रॉपर्टी? A इज द सबसेट ऑफ A युनियन B. A इज द सबसेट ऑफ A युनियन B. ऐका बघा, ए मध्ये कोणते एलिमेंट आहेत? 2, 3 अँड 5. आणि ए युनियन बी मध्ये कोणते एलिमेंट आहेत? 2, 3, 4, 5 अँड 6. सो हियर ए इज द सबसेट ऑफ ए युनियन बी. कारण ए या सेटमधले सगळे एलिमेंट ए युनियन बी या सेटमध्ये आहेत. अँड ऑल्सो बी इज द सबसेट ऑफ ए युनियन बी. म्हणजेच बी या सेटमधले सगळे एलिमेंट कोणत्यामध्ये असणार आहेत? ए युनियन बी मध्ये असणार आहेत. तर बी मध्ये कोणते कोणते एलिमेंट बघा, 2, 4, 6. हेच एलिमेंट ए युनियन बी मध्ये आहेत का बघा, 2, 4, 6. सो हियर ऑल्सो सेट बी इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी. सो दिस इज द थर्ड प्रॉपर्टी. नाउ आफ्टर दॅट सी हियर फोर्थ प्रॉपर्टी. नाउ व्हाट इज द फोर्थ प्रॉपर्टी? ए युनियन ए डॅश इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट. फॉर एक्झाम्पल बघा, युनिव्हर्सल सेट कंटेन द नंबर्स 10, 11, 12,
you contain the number 10, 11, 12, 13, 14 and 15. And the set A contain the elements 10, 12 and 14. Now find out the A dash. A dash आपको कैसा find out करते हो मुझे? A का complement set आपको कैसा find out करते हो? तो universal set मुझे A के elements छोड़ो, उल्लेखित जो element था ही, त्याचा set मुझे इसका आसना है, A dash आसना है. So find out the A dash. A dash will be a A dash. Universal set मुझे A के elements छोड़ो, उल्लेखित जो element था ही, त्याचा set उल्लेख करते हैं 11, 13 and 15. So this is A dash. Now find out your A union A dash. Now find out your A union A dash. A union A dash is equal to A union A dash. We start from the top. A dash. Now we set one the element that is selected. Na, ekatru karayche. So write here 10, 11, 12, 13, 14, and 15. So we get that A union A dash 10. 11, 12, 13, 14 and 15. अब है जैसे भी element आए, तो कौन सा set चाहे? तो universal set चाहे. Therefore, can we get A union A dash is equal to what? Therefore, can we get A union A dash is equal to what? Universal set. So this is the fourth property. Now, fifth property. What is the fifth property? A union A is equal to A. A union A is equal to what here? A. For example, if the set A contains the letters A, B and C. Again, A set get loving. Kachamala takes even as well. So again, set A contains the letters A, B and C. Now find out your A union B. A union B. Sorry, A union A is equal to. Again we get here letters A, B and C. Therefore here we get A union A is equal to A. So this is the fifth property, that is A union A is equal to what? A. Next, last set of property, A union 5 is equal to A. For example, if set A contains the letters A, B, C and D. And set 5, that is what? Empty set. Set 5, that is what? Empty set. No element is in the set 5. So A union 5, then what will be A union 5? So A union 5 contains the letters again A, B, C and D. Therefore, then we get A union 5 is equal to, we get here the letters A, B, C and D. But A, B, C, D. जे लेटर्स आहे ते कोणत्या सेट चे आहे जे देखोर हियर वी गेट ए यूनियन 5 इज इक्वल टू व्हाट हियर ए. सो दिस इज द सिक्स्थ प्रॉपर्टी. व्हाट इज द सिक्स्थ प्रॉपर्टीज? ए यूनियन 5 इज इक्वल टू ए. आफ्टर दैट वी विल सी द नेक्स्ट कांसेप्ट. नो सी हियर नेक्स्ट कांसेप्ट, दैट इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए सेट. दैट इज एका सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत ते कसे रिप्रेझेंट करायचे ते आपण इथे बघणार आहोत. फॉर एग्जांपल ओके, इफ द सेट ए कंटेन द लेटर्स ए, बी, सी, डी एंड ई. इफ द सेट ए कंटेन द लेटर्स ए, बी, सी, डी एंड ई, हाउ मेनी लेटर्स और हाउ मेनी एलिमेंट्स आर इन द सेट? 1, 2, 3, 4 and 5. There are 5 elements in a set A. But then represent kasa karayche, then lihayche kasa, then we can write if number of A is equal to 5. Number of A is equal to 5. Read kasa karayche? Number of A is equal to 5. Because there are 5 elements in a set A. या set A मदे किती elements है? 5 elements है. Therefore, we can write it as number of A is equal to 5. So this is number of elements in a set. Now, C.
see the next concept, that is number of elements in union at intersection of sets. We will get here property. Any property that we use to calculate our application, that is world problem of us solve karna, that is practice set 1.4. याच्यानंतर आपण या बेसवर सॉल्व करणार आहोत. सी हियर, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. फॉर एक्झाम्पल इफ द सेट ए कंटेन द नंबर्स 1, 2, 3, 4, 5 and 6 एंड द सेट बी कंटेन द नंबर्स 2, 4, 6, 8 and 10. In the set A contain the numbers 1 to 6. Set B contain the numbers first 5, even maximum number. So first of all find out here A union B and A intersection B. So what will be A union B? A union B power H over the character now ki A and B madde sagale element apan kay karayche ta ekatra karayche. So A element B will be 1, 2, 3, 4, 5, 6, 8 and 10. After that find out here A intersection B. A intersection B means what? A intersection B means A and B या दोन सेट मध्ये कोणते एलिमेंट कॉमन आहे त्यांचा सेट म्हणजे काय असणार आहे? A इंटरसेक्शन B असणार आहे. तर A आणि B मध्ये कोणते एलिमेंट कॉमन आहे? सो हियर इज अ 2, हियर आल्सो 2, अगेन 4, हियर आल्सो 4, अगेन 6, हियर आल्सो 6. तर कॉमन एलिमेंट्स ऑफ द सेट A अँड B आर 2, 4 and 6. सो राइट हियर A इंटरसेक्शन B कंटेन द एलिमेंट्स 2, 4 and 6. आता याच्यावर काय प्रॉपर्टी तयार होते बघा. आफ्टर दॅट फाइंड आउट हियर नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ए युनियन बी अँड नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो हियर वी गेट नंबर ऑफ ए इज इक्वल टू हाउ मेनी नंबर्स आर हियर? देर आर 6 नंबर. देयरफॉर नंबर ऑफ ए वी गेट हियर 6. आफ्टर दॅट नंबर ऑफ बी हाउ मेनी एलिमेंट्स आर इन द सेट बी? 1, 2, 3, 4 and 5. Therefore, here we get number of B is equal to 5. After that, find out here number of A union B. How many elements are in the set A union B? There are 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. There are 8 elements in the set A union B. So write here number of A union B is equal to 8. After that, find out here A intersection B, number of A intersection B. There are how many elements are in the set A intersection B? 1, 2 and 3. So there are 3 elements in the set A intersection B. Therefore, write here number of A intersection B is equal to how many? 3. Now, number dies here 1, number dies here 2nd, number dies here 3rd and number dies here. What we get here? We will get here number of A plus number of B is equal to number of A union B plus number of A intersection B. We will get here property, that is number of A plus number of B is equal to number of A union B plus number of A intersection B. या प्रॉपर्टीज आपण यूज करून आपण काय करायचं? प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करायचं. ही प्रॉपर्टी आपण अशी सुद्धा लिहू शकतो. कशी लिहिता येईल? नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B प्लस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B टेक टू LHS इट बिकम माइनस. सो माइनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B रिमेनिंग टू LHS इज नंबर ऑफ A युनियन B. दॅट इज we get number of A union B is equal to number of A plus number of B minus
number of A in the section B. So this is the property we get here. या पैकी की किंवा की या दोन्ही पैकी एक एक तर काय करायची प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. माझ्या मते ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायला इझी जाते. कुठली प्रॉपर्टी आहे? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. या प्रॉपर्टीचा यूज करून आपण काय करणार आहोत? प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करणार आहोत. थँक्यू.